मुंबई मध्ये टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने स्पर्धकांचा या स्पर्धेमधला सहभाग दिसतो आहे. पहाटे 5:15 च्या दरम्यान टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरामध्ये या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचं स्वागत झालं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. धावपटूंचा उत्साह देखील वाढवला. जगभरातल्या धावपटूंचं आकर्षण असलेल्या मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं 18वं वर्ष आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये 55,000 अधिक धावपटू सहभागी झालेले आहेत. आशियातील प्रतिष्ठित अशा या मुंबई मॅरेथॉनचं यंदा हर दिल मुंबई असं ब्रीदवाक्य आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बहुतांश धावपटू हे मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत. ज्येष्ठ व्यक्तींमध्ये सुद्धा मॅरेथॉनचा मोठा उत्साह पाहायला मिळालेला आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. माझ्यासोबत जी मंडळी आहेत ती सुद्धा तरुण आहेत आणि ते सुद्धा तरुण मनाने या मुंबईकरांचं स्पिरिट आपल्याला यांच्यातर्फे यांच्या मार्फत सुद्धा दिसणार आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, तुम्ही किती वर्षाचे आहात आणि 6 किलोमीटरपेक्षा जास्त डिस्टन्स तुम्ही पार करणार. आम्ही आता समजा ना, आम्हाला आता सिनियर सिटीजन तुम्ही भेटलाय, नाही तर आम्ही 21 किलोमीटर तक बी जाऊ शकता. तुम्ही रेग्युलरली इतकं वर्कआउट इतकं रनिंग करता का? मी ऐसे योगा करती हूँ और अभी मैं हर रोज 3-3.5 किलोमीटर तो मिनिमम चलती हूँ. और दूसरा मैं कोटप कॉटन डिपार्टमेंट का कोटप है जो महाराष्ट्र का कॉटन है उसके लिए मैं आज चलने वाली हूँ. यहाँ 17 वर्ष थे मॅरेथॉनला चालू झाल्यापासून रोज 10 किलोमीटर चालते. आणि मॅरेथॉनमुळे खूपच ताकद आहे, म्हणजे मजा वाटते चालायला आणि एक प्रकारचा हुरूप येतो आणि चालत राहा. नाही होता तर ॲक्च्युली वी हॅव गॉट मेंटली पझल्ड अँड व्हॉट वी आर थिंकिंग दॅट एव्हरी ऑर्गनायझेशन शूड स्टार्ट दिस अँड वी आर रिअली वी आर एन्जॉईंग. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधव सोबत रुचा कानोलकर, News18 लोकमत, मुंबई. ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह आपण पाहिला. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 55,000 अधिक जे स्पर्धक आहेत ते सहभागी झालेले आहेत. दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. स्क्रीनच्या डावीकडची जी दृश्य आहेत ज्यामध्ये दिव्यांगांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळालेला आहे. अनेक दिव्यांगांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. तर स्क्रीनच्या उजवीकडे ज्येष्ठ नागरिकांचा जो सहभाग या मॅरेथॉन स्पर्धेतला आज पाहायला मिळाला त्याची दृश्य आहेत. सिनियर सिटिझनसाठी विशेष मॅरेथॉन मुंबई मॅरेथॉनच्या मध्ये कॅटेगरी त्याची केलेली असते. विशेष अशी ही स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई मॅरेथॉनमध्ये आयोजित करण्यात येत असते. हर दिल मुंबई हे यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचं ब्रीदवाक्य आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबत दिव्यांगांसोबत अनेक सेलिब्रिटींचा सुद्धा सहभाग यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळालेला आहे. अनेक सेलिब्रिटी हे स्पर्धक बनून मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतच असतात. काही सेलिब्रिटी हे इथं सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना चिअरअप करण्यासाठी येत असतात आणि त्याचीच ही दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो. सेलिब्रिटींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता या मॅरेथॉनमध्ये. त्याची ही दृश्य स्क्रीनच्या डावीकडे, तर स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य आपण पाहतो त्या ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या मुंबई मॅरेथॉनसाठी ढोल ताशाचा गजर सातत्यानं कानी पडत होता. स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी म्हणून, त्यांना चिअर करण्यासाठी म्हणून ढोल ताशा पथकं इथं उपस्थित होती आणि त्यांच्या ढोल ताशाच्या गजरात स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव घेतला. मुंबईकरांचा मोठा उत्साह या मॅरेथॉनसाठी पाहायला मिळतोय. दिव्यांगांमध्ये सुद्धा या मॅरेथॉनचा मोठा उत्साह दिसतोय. काही अशाच दिव्यांग स्पर्धकांशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी रुचा कानोलकर हिनं. काय उत्साह आहे आणि या गोष्टीसाठी हे करण्यासाठी नेमकी प्रेरणा कुठून येते?
आजच्या मॅरेथॉनसाठी मी खूप एक्साइटेड आहे आणि तब्बल दोन वर्षाच्या गॅपनंतर आज मॅरेथॉन होते आहे आणि एन्जॉय करायचं आहे. मॅरेथॉनमध्ये धावायचं आहे. ॲक्च्युली मी व्हीलचेअर बास्केटबॉल प्लेअर आहे. मी व्हीलचेअर न आणता आज मी माझ्या क्रचेससोबत वॉक करणार आहे. आणि काय सांगाल तुमच्यासोबत तुमचं कुटुंब सुद्धा आहे तुम्हाला सपोर्ट करायला, तर कसं वाटतंय आज 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त डिस्टन्स तुम्ही पार करणार आहात? नाही, माझं कुटुंब नेहमी माझ्यासोबतच असतं. माझी वाईफ, माझा मुलगा किंवा माझे आई वडील किंवा माझी भावंड, सगळे फॅमिली माझ्यासोबतच आहे आणि त्यांच्या मोटिवेशननेच मी पुढे येतोय आणि लेट्स एन्जॉय. तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे पाहताय या संपूर्ण मॅरेथॉनकडे? 2 वर्षानंतर हे सगळं होत आहे आणि किती एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये? सगळ्यात खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळ्यात पहिले सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. सगळ्यांनी खूप चांगला प्रयत्न करावा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आणि हीच ती मंडळी आहे जी संपूर्ण मुंबईकरांना प्रेरणा देत आहेत. आपण फिजिकली फिट असतो म्हणूनच आपण धावू शकतो असं नाही, तर आपण तो चॅलेंज स्वीकारला पाहिजे आणि तीच हे मंडळी करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधव सोबत ऋचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.